पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून भाजपचे माजी विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत। मात्र प्रशांत परिचारक यांनी अजूनही आपण निवडणूक लढवणार आहे अशी अधिकृत घोषणा केलेली नाहीये, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह अनेक नेते व मतदारही संभ्रम अवस्थेत आहेत। असं असताना भाजपचे प्रशांत परिचारक यांची सहकार पणन महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे। प्रशांत परिचारक हे आगामी येणाऱ्या काळात भाजपसोबत बंड करू नयेत व त्याचा फटका विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना बसू नये यासाठी भाजपने परिचारक यांना महामंडळ देऊन त्यांची बोलवण केली असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे। मात्र या महामंडळाच्या अध्यक्षपदावरही परिचारक समाधानी नाहीत असं चित्र आहे, कारण महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यानंतरही परिचारक यांचे गावभेट दौरे सुरूच आहेत। त्यासोबत कालच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा डीपी बदललाय। परिचारकांचे कार्यकर्तेही तुतारीतूनच विधानसभा लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत। त्यांनी तसा आग्रहही परिचारक यांच्याकडे धरला असल्याचं गावभेट दौऱ्यातून दिसून येत आहे। त्यामुळे सरकारने महामंडळ देऊनही परिचारक मात्र सध्या त्यावरती समाधानी नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आगामी काळात परिचारक नक्की काय भूमिका घेतील याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय।